कसे काय मंडळी, आजचा व्हिडिओ एक स्पेशल चाइल्ड वर राहणार आहे। पण त्याच्या आधी जर तुम्ही आरजे सोमचे फॅन असाल आणि तुम्हाला हा रोस्ट व्हिडिओ नाही आवडला तर मनापासून मला घंटा फरक नाही पडत। टाइमाला आहे बघा, सुप्रीम कोर्ट आणि आपले सगळे राजनैतिक जे कार्यकर्ते हे गंमत करताय असं वाटतंय आणि हिंदुस्थानीच्या भाऊच्या बोलण्यामध्ये सेन्स जाणवायला लागलेला आहे। टफ टाइम्स दॅट वी लिव्ह इन। हिंदुस्थानी भाऊ आणि ह्याच्यामध्ये फक्त शिव्यांचा आणि भाषेचा फरक आहे। तुमच्या डोंगरामध्ये टेस्ला चुना, तुमच्या आकलीचे कांदे, तुम्हाला टेस्ला चुना क्रिएटिव्हिटी। अरे कसले हिरो आहे हे, 5-10 कोटीसाठी नागडे होऊन जाणार कुठे, हिरो असता का भेंडी। तू नी एका फोटोवर 13 मिनिटचा व्हिडिओ बनवणार जस्ट बिकॉज तुझ्याकडे एक स्पॉन्सर आहे, ते तर बॉलिवूड वाले। यस मेरी बाबडीज, सरप्राइज आहे साईच्या गावात मारले 100 ढेकून म्हणत। तू अख्ख्या डायलॉग पासून ऍक्सेंट पर्यंत श्रीमानची कॉपी केली, मग लोक माझ्याकडे येऊन म्हणता की तू तर कॅरीची कॉपी आहे। लोकांच्या डोंगनात कसा चुना ठेसला पाहिजे हे आपण यांच्याकडे शिकायचं। व्हॉट यू गिव कम्स बॅक टू यू। पब्लिक क्या के खुल गई मेरी बाबडी, पब्लिक को सब समझता, इधर उधर से अंडरवर्ल्ड से पैसा लाते, पिक्चरा बनाते। कॉन्टेक्स्ट समजला नसेल तर हा इब्राहिम बद्दल बोलतोय। कसं थोडं कसं वातावरण बितावरण बदलू राहिलं आयुष्यामध्ये, डायरेक्ट टेल लॅम्प लागले, थोडा घशावर परिणाम होईल, बट इट्स ओके। घसा बसलाय तरी स्पॉन्सर नाही सुटत आहे भावाचं। प्रत्येक व्हिडिओ बॅकग्राऊंड चेंज, अरे तू काय जागेवर बसल्या बसल्या टेलिपोर्ट होतोय काय, रोस्ट करायचा। पण तुम्ही तुमच्यात एवढे किडे आहेत ना, तुमच्या डोंगनात पेस्टिसाइड मारायची गरज आहे, तुमच्यात लय किडे। भावा कोणाच्या डोंगनात घुसायचं नसतं, ते तुझे सबस्क्राइबर आहे, तसंही तुला हायच आहोत छोट्या युट्यूबरांच्या डोंगनात घुसायची। ऐक ना भावा, अरे मी खरंच सांगतो तेवढंच एक काम आहे भावा, फक्त काय होईल मी डायरेक्ट आलो ना थोडं ऑड होईल घरच्यांना, बाकी काही नाही। का काय विषय, हे काय दळबदरी चालू आहे, त्यांनी आता काय सांगायचं होतं। अर्धा तास सोडा, ही रील पहिल्यांदा बघितल्यानंतर आज मला एक आठवडा होईल भाई। एकदम बरोबर। काय मसोहन, रिलेशन मध्ये येऊन कसं वाटतंय? अरे मस्त, आधी कसं लेगुरु 10 रुपयाचा चहा पैसा टपरीवर खुश राहायचं, पण आता स्टारबक्सला वगैरे जावं लागतं कारण मॅडमांना 500 रुपयाची फ्रॅपे प्यायची असते। डायरेक्ट म्हणे 2 मिलियन व्ह्यूज आहे म्हणे, मला नाही जगायचं यात काय भाई। ना धड कॅमेरा अँगल आहे, ना धड डान्स आहे, ना धड एक्सप्रेशन आहे, 2 मिलियन व्ह्यूज आहे, मला नाही करायची युट्यूब व्हिडिओ, मी पण केवालीला घेणार का वगैरे सुरू करतो, बंद करतो हे युट्यूब। युट्यूब 2 मिलियन व्ह्यू कोणाला व्ह्यू राहिले, मला नाही जगायचं। अरे मग बनवतोस कशाला तू पण रील? ओ अच्छा, इंस्टाग्राम वर फॉलोअर्स नाही भेटले तर स्पॉन्सर कडून भेटेल तिथे। तुमचे सगळ्यांचे पत्ते द्या बरं मला, मी पाठवतो कॅल्शियम सँडोज अँड बदाम शेक्स। तिच्या मित्रांकडून मागून घे ना ऍड्रेस, जसं तू माझ्या मित्रांकडून मागवत होता, नाहीतर तुझी तशी सायबर पोलीस आहेच। चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये काही वेगळं लिहिलंय आणि चॅनल मध्येच काही वेगळं चाललंय, पण एक गोष्ट यांनी चांगली केली ती स्वराज्य सिरीज बनव। आरजे सोम स्वतःला मोटिवेशनल स्पीकर म्हणतो आणि त्याचा लास्ट व्हिडिओ 1 वर्षाआधी आला होता। याचे मोस्ट ऑफ द व्हिडिओ ट्रेंडिंग टॉपिक वर नाही तर रील्स वर असतात, पण बाकी सगळं साईडला ठेवा आणि याचे थंबनेल एकदा बघा। 4 लाख सबस्क्रायबर होत आले तरी याला थंबनेल नाही बनवता येत। आरजे सोहम आई शपथ सांगतो मित्रांनो, ह्याच्यापेक्षा जास्त तर ते 10 दिवसात मोठं करा, 5 दिवसात मोठं करा, त्यांचे थंबनेल चांगले असतात। मानेपासून ढुंगापर्यंत जेवढ्या पण शिरा तेवढ्या सगळ्या शिरा टाईट झाल्या आहेत याच्याकडे एकदा बघा। एवढं प्रेशर याच्या ढुंगाच्या देठावरती, एवढं प्रेशर आहे, एका दिवशी ढुंगाला सन्ने झालं बाबा, पचकन फुटल न। ते कुत्र तर आहेच भावचळे, पण खरं तुला जिम जायची गरज आहे। कसला चमकतोय तुमचा भाऊ, नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचा काच करी स्वागत आहे ऐश्वर्या गावात। बाकी सगळं सोड भावा आणि एक जागेवर बसून व्हिडिओ बनव आधी, तू थकून गेला असशील डॉक्टर स्ट्रेंज बनून। सीझन 1 मध्ये गावामधून आला, सीझन 2 मधनं राजस्थान, सीझन 3 मधनं व्हेनेझुएला, सीझन 4 अमेझॉन, सीझन 6 झिम्बाब्वे, सीझन 8 डायरेक्ट कॉंगो। अरे काय हे झी मराठी, हे काय विषय राजस्थान बिजस्थान। सिरियल मध्ये लॉजिक शोधू राहिला। अरे तुला तर चांगला वाटलं पाहिजे होतं की अमित सर आणि राजू सरांच्या जागी एकता कपूर नाहीये, तिने तर गेमच वाजवला असता या सिरियलचा। तुम्हाला माहिती नसेल तर ह्याचे 2 अजून चॅनल आहे, एक पॉडकास्ट चॅनल आणि एक व्लॉगिंग चॅनल। आणि व्लॉगिंग चॅनल वर हा काय करतो आणि पॉडकास्ट चॅनल वर हा पर वीक व्हिडिओ टाकतो। चला यार बस आजच्यासाठी, जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करून जा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।